गुड मॉर्निंग, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर सकाळची पूजा करून झालेली आहे आणि आज मी बनवणार आहे फेस पॅक, जो मला माझ्या फेसला लावायचा आहे। तर त्यासाठी मी घेतला आहे बेसन, थोडीशी हळद घेणार आहे आणि त्यामध्ये मी थोडं दही ॲड करणार आहे। दहीच्या ऐवजी दूध ॲड केलं तरी चालेल, पण मला पर्सनली दही आवडतं। आणि यामध्ये हे बायो ऑर्गॅनिकची मी पावडर, जी मुलतानी मातीची पावडर आहे ना, ती ॲड करणार आहे। मी बऱ्याचदा हा पॅक लावते, म्हणजे 15-20 दिवसातून एकदा। आणि याला छान मिक्स करायचं आहे आणि फेसला अप्लाय करायचं आहे आणि पूर्ण सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे। तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा। आणि इथे मी बनवते आता पनीरची भाजी, त्यासाठी कांदा, टोमॅटो आणि काजू हे सगळं मी वाटून घेते। आणि हे दुसऱ्या छोट्या जारमध्ये रात्रीची थोडी उरलेली आलं लसूण मिरचीची पेस्ट होती, त्यात मी थोडं लसूण आणि कोथिंबीर ॲड करून वाटून घेतलं आहे। इथे गरम करायला ठेवली आहे कढई आणि हे मी यूज करणार आहे कंट्री डिलाईटचं पनीर। तेल तापले आणि त्यामध्ये आधी कांदा, टोमॅटो आणि काजू याचं आपण जे वाटण केलं होतं ते ॲड केलं आहे। इथे मी 2 छोटे टोमॅटो आणि 2 छोटे कांदे आणि 5-6 काजू असं यूज केलं होतं आणि ही ग्रीन पेस्ट आता ॲड केली आहे ती। ही सगळी प्रोसेस बटरमध्ये पण करू शकतो, म्हणजे बटर पनीर मसाला छान असं रेसिपी मिळेल, बट आज मी ऑइलमध्येच बनवते। बटरमध्ये केल्याने आणि ऑइलमध्ये केल्याने खूप चवीमध्ये फरक पडतो। सगळं वाटण कच्चंच होतं आपलं, तर थोडं जास्त वेळ लागेल। मीठ ॲड करायचं, भरपूर तेल सुटेल याला, तोपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण मसाले घालू। सगळ्यात आधी मी लाल तिखट घालते, आता थोडी काळी मिरी पावडर, धना पावडर, हळद, सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। ग्रीन पेस्टमध्ये थोडी मिरची पण होती म्हणून त्या हिशोबानेच मी आता लाल तिखट ॲड केले। इथे आपण पनीर मसाला बनवतोय, तर त्याच्यामध्ये मला जास्त पाणी ॲड नाही करायचं आहे। एकदा मसाला शिजला, आता मी यात साखर घालते, तर एकदा मसाला शिजला की त्याच्यामध्ये मला जितकी ग्रेव्ही हवी आहे ना तेवढं पाणी ॲड करणार। आता मी यामध्ये कसुरी मेथी घालते आणि आता सगळ्यात लास्ट आपल्याला घालायचं आहे किचन किंग मसाला। जेव्हा कधी पनीरची भाजी बनवणार ना, तर किचन किंग मसाला, लाल तिखट हे कॉम्बिनेशन यूज करून बघा, भाजी खूप छान होते। छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करेल। पाणी ॲड करून झाल्यानंतर एक कुकरी आली की त्यामध्ये मी हे पनीरचे क्यूब्स घालते। कंट्री डिलाईटचं मी तुम्हाला लास्ट टाईम सांगितलेलं दही खूप छान असतं, त्याचप्रमाणे यांचं पनीरही खूप टेस्टी आहे। याला फ्राय करायची गरज नाही, काय नाही, आणि जास्त वेळ जरी भाजीमध्ये शिजलं ना तरी ते रबरी होत नाही, खूप सॉफ्ट पनीर आहे। तर एकदा नक्की ट्राय करून बघा। मला जे पर्सनली आवडतं ना ते मी नक्कीच रेकमेंड करते। आता हे लो फ्लेमवरच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। यावर आता आपण झाकण ठेवून देऊया आणि साधारण एक 10 मिनिटंच आपल्याला याला लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे की आपली भाजी तयार। आणि एकीकडे मी आता केली आहे कांद्याची पात, मुगाची डाळ घालून आज 2 भाज्या केल्या आहेत, एक पनीर मसाला आणि एक कांद्याची पात। आणि हा स्वयंपाक झाल्यानंतर मी आली आहे जरा बाहेर, तर हे मंगळसूत्र गाठून घेते आहे मी। हे का घेते हे मी तुम्हाला घरी जाऊन सांगते। आज सोनाराकडे खूपच गर्दी होती, गुरुपुष्यामृत योग असेल तर भरपूर लोक सोनं खरेदी करतात। आणि आता घरी आल्यानंतर मला करायची आहे देवीची पूजा, त्यासाठी मी घरातूनच गुलाबाची फुलं तोडून घेते आहे। घरातल्याच झाडांची फुलं जेव्हा आपल्या पूजेसाठी कामाला येतात ना,
तर खूप छान वाटतं। पूजा करायच्या आधी मी तुम्हाला दाखवते की जे मी मंगळसूत्र गाठून आणलं होतं ना, बघा। तर हे मंगळसूत्र मी आणलं आहे महालक्ष्मीसाठी, आहे ना सुंदर। तर 12 मणी आणि 2 वाट्या असं मी घेतलं, हे मला सगळं 2 ग्राममध्ये पडलं आणि हे असं छोटं मंगळसूत्र मी गाठून आणलं आहे। आता मी देवीला हळद कुंकू लावून घेते आणि तिला हे मंगळसूत्र घालते। माझी खूप दिवसापासून इच्छा होती की माझ्या घरात जी मूर्ती आहे ना तिला असं सोन्याचं मंगळसूत्र असावं, तर आज ती इच्छा पूर्ण झाली। आता तिच्या जागेवर मी तिला ठेवते आणि तिला फुलं वाहते। किती सुंदर दिसतीये ना। तर आज मी रांगोळी वगैरे काढली आहे, माझी देवपूजा करून झालेली आहे। तर गुड इव्हनिंग तुम्हा सगळ्यांना। तर आज आहे गुरुवार आणि त्यात आला आहे आजचा शुभ मुहूर्त, म्हणजे आज आहे गुरुपुष्यामृत योग। तर गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय? तर ज्या दिवशी चंद्र पुष्य नक्षत्रात असतो त्या दिवसाला गुरुपुष्यामृत योग असं मानलं जातं। तर आजचा दिवस खूप शुभ मानला जातो। नवीन वाहन, नवीन घर, नवीन वस्तू, तुम्ही जे काही शुभ कार्य करणार आहात तर आजच्या दिवसासाठी मुहूर्त बघावा लागत नाही, ते आज तुम्ही करू शकता। आणि त्यातल्या त्यात सोनं आणि चांदी खरेदी करणं आजच्या दिवसासाठी खूप शुभ मानलं जातं। आजच्या दिवसाला काही वेगळं असं प्रोसेस आहे का पूजा करायची? तर मला इतकं नॉलेज नाही आहे, हां, बट माझ्या आईने जेवढं मला शिकवलं आहे ना त्याच्या तसंच मी फॉलो करते। तर आपण जे सोनं घेऊन येतो ना ते मंदिरात ठेवायचं, हळद कुंकू आणि अक्षता व्हायच्या मनोभावाने पूजा करायची, बस इतकंच आहे। आणि महालक्ष्मीची, आपली देवीची पूजा करणं या दिवशी चांगलं असतं। आणि स्पेशल काय करायचं असेल तर म्हणजे काय करायचं, तर रांगोळी वगैरे मी काढते आणि थोडंसं गोडाधोडाचं बनवायचं। त्यातल्या त्यात आज चंदनचा फास्ट पण आहे, तर थोडंसं गोडाचं मी काहीतरी बनवेलच। तर अशा प्रकारे आपल्याला नॉर्मल पूजा करायची आहे। बऱ्याच दिवसापासून ज्या काही ब्रेकिंग न्यूज चालू आहेत आणि काल जरा शांत झाले मी तर म्हणेल, आणि आपल्याला जे नवीन मुख्यमंत्री मिळाले आहेत माननीय एकनाथजी शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाच्या हार्दिक शुभेच्छा। तर महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री लाभलेले आहेत। माझं यावर असं मत आहे की कोणताही पक्ष असो काही असो, जे कोणी निवडून येतील ना तर त्यांनी आपल्या देशासाठी कामं करावी, बस इतकंच। आणि आज गुरुपुष्यामृत योग आहे म्हणून मी थोडंसं गोड बनवती आहे, तर त्यासाठी घेतले हे 1 वाटी लापशी आणि आता ही 3-4 पानाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि कुकरला शिजवून घ्यायची आहे 4-5 शिट्ट्या देऊन। 2-3 शिट्ट्यामध्ये तर ही शिजत नाही, साधारण 4-5 शिट्ट्या लागतात। आणि एकीकडे मी ठेवलं आहे दूध तापवायला, तर यासाठी मी काय करते, 1/2 लिटर दूध आहे ना तर त्याला मी 1/2 लिटर करून घेणार आटवून। इथे एका साईडला कढई ठेवली आहे आणि हे सामान जे लागणार आहे ते मी सगळं प्रिपेअर करून घेतलेलं आहे। तर हे गुळ वापरणार आहे मी, हे पहिल्यांदाच मी आणले, यावेळेस मी डीमार्टला गेली होती, तिथून श्री अन्नपूर्णा म्हणून हे गुळाचे खडे आहेत हे मी घेऊन आली आहे। तर सगळ्यात आधी तूप गरम करायचं आणि त्यात काजू बदाम चिरून घेतलेत ते घातलेत, त्याचा जरा कलर बदलला की आपल्याला जी शिजवून घेतलेली लापशी आहे ना ती यामध्ये ॲड करायची आहे। लापशी बघा व्यवस्थित शिजली आहे, आता आपण यामध्ये ॲड करूयात। तुपामध्ये आता ह्याला चांगलं छान 2-3 मिनटं फ्राय करून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये मी गुळ ॲड करते। गुळ घातल्यानंतर संपूर्ण गुळ मेल्ट होईपर्यंत याला आपल्याला छान परतत राहायचं आहे, साधारण 1-10 मिनटं लागतील। बघा अर्धा गुळ आता आपला मेल्ट झाला आहे, अजून अर्धा बाकी आहे। साधारण 10 मिनटं लो फ्लेमवर परतल्यानंतर यामध्ये आपण इलायची पावडर ॲड करणार आहे। सगळ्यात लास्ट इलायची पावडर ॲड करायची आहे। आता आपली ही लापशी तयार आहे, तुम्ही अशीही खाऊ शकतात। मी काय करते, एका वाटीमध्ये लापशी काढून घेते आणि जे मी दूध आटवून घेतलं होतं ना ते दूध मी थोडंसं यामध्ये ॲड करते आणि दोन्हीही मिक्स करून घेते व्यवस्थित, ते याचं असं खिरीसारखं टेक्स्चर होतं।
लापशी जर दुधात शिजवली ना तर ती फाटण्याची शक्यता असते, कारण आपण गुळाचा वापर करतो आहे, त्यामुळे जेवढं लागेल ना तसं दोघी सम प्रमाणात किंवा ज्याला जसं आवडेल तसं घ्यायचं आणि अशा पद्धतीने एकत्र करून खायचं. तर आता सगळ्यात आधी मी नैवेद्य दाखवते. चंदनसाठी पण ताट वाढून घेतलं आहे, त्यामध्ये आहे पनीरची भाजी, कांद्याची पात, चपाती आणि लापशी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.